नमस्कार शेवगाव शेतकरी मित्र, माझं नाव बाबाजी बडे, मी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव उत्पादक शेतकरी आहे आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश फक्त एवढाच आहे की आपण जेवढे पण नवीन शेतकरी आहेत त्यांना याच्याबद्दल यथायोग्य माहिती मिळावी, याच्यापेक्षा दुसरा काही उद्देश नाही। तर आपणाला जर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर ह्या प्लॉट आता सध्या एवढा पाऊस होऊन पण खूप यथायोग्य असं नियोजन असल्यामुळं त्याची वाढ एकदम योग्य झालेली आहे आणि याची पहिली सेंडा छाटणी होऊन 1.5 महिन्यामध्येच झालेली आहे आणि आता सद्यस्थितीला झाड खूप योग्य असे दुसरी सेंडा छाटणीची वेळ आलेली आहे। ही पहिली सेंडा छाटणी आपण या ठिकाणी घेतली होती, त्याच्यानंतर ही एक, त्याच्यानंतर त्याला जवळजवळ 5 ब्रँच आलेले आहे, 5-6 ब्रँच आहेत। ही एक झाली, त्याच्याखाली दुसरी, ही 3, ही 4 आणि ही 5। तर आता याची शेंडा छाटणी पहिली झाल्याच्या नंतर याची प्रत्येक स्टंप जवळजवळ हा 3 फूट, 2 फूट, 2.5 फूट असं झालेलं आहे आणि प्रत्येकाची जी वहाड आहे ती आपल्या बोटाच्या आकाराची, जे सब ब्रांचेस आहेत त्यांची पण झालेली आहे। तर आता याची दुसरी शेंडा छाटणीची याची वेळ आलेली आहे। तरी साधारण आप ज्या ठिकाणी ब्रांच निघते तिथून साधारण जसं 1, 2, 3, 4 आणि हे 5, ही 5 पानं ठेवून आपण याची वरून इथून शेंडा आपण आता मारायचा आहे। तर यासाठी आपण झाडाची सर्वप्रथम वहाड पाहून घ्यायची की झाड दुसऱ्या शेंडा छाटणीला आलेलं आहे का नाही, कारण खाली वहाड कमी असताना जर आपण कराल तर त्याचं खोड वगैरे थोडंसं काय होतं, कमकुवत राहतं आणि लगेच आपण शेंडा छाटणी केली तर मग ते झाड एवढं बळकट होत नाही। तर कमीत कमी बोटाच्या आकाराच्या ज्यावेळेस फांदी होईल आणि मग त्याची दुसरी शेंडा छाटण्याची खरी वेळ असते। त्याचप्रमाणे आपण प्रत्येक जेवढ्या आपल्याला फांद्या आलेल्या आहेत त्या सर्व फांद्यांची शेंडा छाटणी आपण करून घ्यायची आणि त्याच्या खाली जे व्यर्थ फुटवे, जसे ही कमकुवत ब्रांच आहे, हिला काढून टाकायची आणि झाड एकदम जास्त फांद्या कसे येतील हाच आपला शेंडा छाटणीमागचा उद्देश असतो। साधारण पहिली शेंडा छाटणी झाल्याच्या नंतर कमीत कमी 5 ते 6 ब्रांच निघतात आणि आता ही दुसरी शेंडा छाटणी आहे, याच्यामध्ये 1, 2, 3, 4 आणि ही 5, म्हणजे 5 फांद्या अंदाजे आल्याच्या नंतर आणि खोड त्याचं जी ब्रांच आहे कमीत कमी बोटाच्या आकाराची झाल्याच्या नंतर आपण दुसरी शेंडा छाटणी करण्याचा हा योग्य वेळ असतो। त्या पद्धतीने आपण सर्व छाटणी करून घ्यावी। सध्या खूप असा पाऊस चालू आहे तरी पण हा जो प्लॉट आहे हा एकदम यथायोग्य अशी वाढ झालेली आहे। प्रत्येक झाड हिरवगार आणि एकदम म्हणजे आपण योग्य वाढ असे म्हणू शकतो। तरी प्रत्येकाने शेंडा छाटणीचं नियोजन आणि सध्या जी पावसामुळं मूळ कुज वगैरे होते तसं ह्या प्लॉटमध्ये अजून काही 1-2 झाडं सोडून बाकी ज्यांना झालेलं नाही आहे, तर ज्यांना असे प्रॉब्लेम येत आहेत, पानगळ होते, त्यांनी बुरशीनाशकची ड्रिचिंग वेळोवेळी कमीत कमी 8 दिवसाला, 10 दिवसाला, जसा पाऊस किंवा जशी तुम्हाला प्रॉब्लेम असेल त्या पद्धतीने आपण करणं गरजेचं आहे। तरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।